Good morning, my YouTubers. आज आहे गायगोंधन. तर चला गायगोंधन बद्दल आज व्हिडिओ. दिवाळीचा चौथा दिवस आणि तर चला आणि गायगोंधनच्या दिवशी काय काय बनवतात आणि काय काय ते ओवळतात गायले गायले धुवून गायले त्या हाताचे धप्पे कसे मारतात ते दाखवतोच. तर चला आजचा हा व्हिडिओ येते चालू करतो. हे जो खोपडी आहे कशी आडी मारते कशी नाही म्हणत आता त्याला सम आम्हाला एक दिवसात समजत नाही पाहत राहणार कुठते का नाही. अशा प्रकारे हे बनून झालेलं आहे तयार आणि यामध्ये आता भात टाकून आणि कणकेचा दिवा लावून गायला ओवळतात आणि खतावर लावतात. तर पाहू शकता आता गायला धुवायचं गायची अंघोळ करून द्यायची आणि नंतर गायला ओवळायचं गायची पूजा करायची मग तो वगैरे धुवून काढायचं त्याला गेलू लावायचं. पण चला दाखवतो तुम्हाला आजची धुवून राहिली गायले. आता गायले धुवून झालेलं आहे आणि आता गायला आजी पहिले गायच्या शिंगायला गेलो लावते नंतर हाताचे थप्पे मारून म्हणजे हाताचे पंचे मारून गायला गेलून रंगवल्या जाते. ते रंगवतात आणि गाय लाल कलरचे असल्यामुळे आणि गेलूचे पंचे पण लाल कलरचे मारले जाते म्हणून वैकुगे येणार नाही लय मोठे तेवढं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे पूर्ण गायला सजवल्या जाते. आला निंग पिला निंग आला पिला घरातून सर्व काही निघून जावे असं काहीतरी त्याची पूर्ण घरातून म्हणजे असं पूर्ण घरातून फुल होते. आला निंग पिला निंग काही अशुभ असलं गेलं ते निघून जाते पूर्ण दिवा हा ना फिरवल्या जाते पूर्ण घरातून. तुम्ही पाहू शकता ह्याची पूर्ण घरातून दिवा फिरवत आहे आणि घरातून पूर्ण दिवा फिरवणं झाला की नंतर तो बाहेर नेऊन तो खतावर लावला जाते आणि त्याला खतावर लावतात. मला आता एवढं माहीत नाही ते कोण लावतात कशा जाते लावतात तुम्हाला मी दाखवतो. हे खूप जुनी परंपरा आहे. मी गावात नियमित पाहतो दिवाळीच्या गायगोंधनच्या दिवशी हे केलं जाते. पामक आमच्या घरचा आईनं म्हसोपा तयार केलेला आहे. म्हसोपा म्हणजे लावणाचा भाऊ. त्याला ते गायगोंधनच्या दिवशी शेणाचा म्हसोपा तयार करतात आणि त्याची पूजा करतात आणि त्याला भाताचा नैवेद्य दाखवला जाते. चला आणि याचसोबत आम्ही मतपैकी नूतनच केले नूतनचा नाता केला नाचून तुम्हाला समोर दाखवतोच. नाता केला पेटपूजा केली पा मग काय काय होते समोर
तुम्हाला दाखवतोस तो पा. 2 hours later. आणि गायगोंधनचे दिवस हे लावून झालेले आहे. संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळी अजून कुठं जातो तुम्हाला सुमो व्हिडिओमध्ये दाखवतोच. आणि पूर्ण घरावर मालीवर दिवे लावून झालेले आहे. तर चला आता उद्याचा शेवटचा दिवस दिवाळीचा. चला 2 नावाचे फटाका दाखव ना. मला 2 नावाचे फटाका फोड बाबा. चांगला ना टाकते का मला धरू काय मोबाईल पडला सांग नको रे बा. मी दाखवल बस बस जास्त उपास करू बरोबर आमची. पहिले इथं फेको आतो इथंच फेक दोन नको फेको. गदर 2 हा मूवी टीव्हीवर लागलेला होता तो आम्ही संध्याकाळी 8 वाजता एन्जॉय केला. ची अनमोल सिनेमावर हा सिनेमा म्हणजे चित्रपट लागलेला होता. मस्तपैकी सवसनं बसून आम्ही तो सिनेमा एन्जॉय केला. त्यासोबत असा पूर्ण दिवस आमचा चांगला सुखानं गेलेला आहे गायगोंधनचा. तर बस पा मग. चला आजचा हा व्हिडिओ इथे मी समाप्त करतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया सुमारच्या व्हिडिओमध्ये. उद्याला आहे भाऊपीस. तर बाय.